नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या कोकणकर अविनाश या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज मित्रांनो आहे मी मालवणला, आणि मालवणला मित्रांनो आम्ही थांबलेलो आहे एक होमस्टेला। हे सारा होमस्टे करून आहे मित्रांनो मालवण डेपोपासून एक 10 मिनिटावरती। तर इकडे मित्रांनो आल्यानंतर राहण्याची सोय कशी आहे, हॉटेल्स कसे आहेत, त्यासाठी म्हटलं एक व्हिडिओ तुमच्यासाठी एक घेऊन येतो आहे। तर मित्रांनो इकडे जर कधी मालवण साईडला आलात तर प्रेफर्ड करा होमस्टे, होमस्टेमध्ये राहण्याचं तुम्ही मित्रांनो प्रेफर्ड करा। कारण रेट्सच्या हिशोबाने जर म्हटलं तर हॉटेलचे रेट्स मित्रांनो नाना करून एक 1.5 ते 2 हजारपासून स्टार्ट आहेत, आणि मग ते वाढत जातात 2.5-3 पर्यंत। पण मित्रांनो जर होमस्टेमध्ये तुम्ही जर राहत असाल तर एक 700-800 ते 1000 ते 1100 रुपयापर्यंत तुमचा वन डेचा चार्जेस आहे। आणि मित्रांनो त्यामध्ये कॉस्टिंगमध्ये खूप फरक पडतो, म्हणजे डायरेक्ट अर्ध्या कॉस्टिंगमध्ये तुम्ही होमस्टेला राहू शकता। आणि होमस्टे मित्रांनो सर्विस आत्ता मालवणमध्ये बऱ्यापैकी ग्रो होते, आणि आत्ता मी ते सारा होमस्टेला जिथे थांबलेलो तिथे पण खूप छान असा रूम आहे, तुम्हाला मी दाखवणार आहेच तो रूम वगैरे। आणि मित्रांनो स्टे करायचं असतो आपल्याला फक्त जेवण, तर मालवणला मित्रांनो 101 अशी हॉटेल्स आहेत। आम्ही आता मालवण जो मालवण किल्ला आहे त्या मालवण किल्ल्याच्या इथे सागरिका हॉटेलमध्ये सुद्धा जेवलो, तिथलं जेवणसुद्धा अप्रतिम होतं। परत मालवण डेपोच्याच बाजूला मित्रांनो 1-2 मिनिटावरती चैतन्य हॉटेल आहे, तिथेसुद्धा जेवलो, तर तिथलंसुद्धा जेवणसुद्धा खूप अप्रतिम होतं। आणि आम्ही ॲक्च्युली नॉनव्हेजच ट्राय मारलं आहे, व्हेज नाही ट्राय मारलं आहे तिथे, पण नॉनव्हेज मित्रांनो अप्रतिम होतं, तर व्हेज तर एकदम असणारच आहे चांगलं। आणि थोडासा आमचा एक बॅड एक्सपिरियन्स आलेला मित्रांनो, इथेच मालवण डेपोच्या या साईडला एक पारिजात हॉटेल आहे। आणि आता मालवणला मित्रांनो आम्ही 3 दिवस आहे, तर पारिजात हॉटेलला काल रात्री आम्ही तिथे गेलेलो 10:15 वाजता। जेवण म्हणजे आम्ही पार्सल करून बोललेलो की रूमवरती जेवून जेवूया। इश्यू असा झाला मित्रांनो, आम्ही 10:15 वाजता ऑर्डर दिली खरी, पण 10:45 वाजले। आम्ही 10:45 वाजता त्यांना विचारलं की काय आहे नेमकं, म्हणजे अजून ऑर्डर का नाही आली, तर ते बोलले की तुमचीच प्रोसेस चालू आहे। तर बोललो ठीक आहे। तर नंतर 11 वाजता पाऊण तास लगभग झालेला आहे, आणि 11 वाजता मित्रांनो आम्ही परत जेव्हा विचारलं की पाऊण तास झाला जेवण का नाही देत आहे, कारण मित्रांनो भूक लागली होती, आणि भूक माहिती आहे तुम्हाला एक कोणत्या हॉटेलला गेला तर 20-21 मिनिटांमध्ये तरी तुम्हाला जेवण भेटतंच। तर 10:15 वाजानंतर मित्रांनो थोडंसं त्यांचं एक वागणूक आवडली नाही, कारण ते कस्टमरला ज्याप्रमाणे वागणूक देत होते तर एवढं प्रेफर्ड नाही करत मी तुम्हाला ते पारिजात हॉटेल। बाकी पुढचं मॅटर एवढं सांगत नाही मी, कारण मी जास्त इश्यू वाढवला नाही। पार्सल जेवण शेवटी आम्हाला ते 11:10 भेटलं, म्हणजे 1-1:50 ते 1-55 मिनिटानंतर ते जेवण भेटलं। पण ठीक आहे, तर असे मित्रांनो हॉटेल्स वगैरे पण आहेत, पण आजूबाजूला मित्रांनो छान हॉटेल्स आहेत, असं एक क्वचित एखादा असू शकतो। तर तुमच्या आमच्याबरोबर जो झाला एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर सांगितलं। आणि मित्रांनो आम्ही ज्या सारा होमस्टेला आहे तर सारा होमस्टेच्या समोर इकडे महाराज हॉटेलसुद्धा आहे। म्हणजे मित्रांनो होमस्टे घेतला तरी जेवणाचं एवढे काय तुम्हाला तारांबळ उडण्याची गरज नाही आहे, कारण जेवण मित्रांनो इथे जवळपासच अवेलेबल आहे। कारण मालवण डेपोच्या आसपास मित्रांनो खूप सारी हॉटेल्स आहेत, तर कोणत्याही हॉटेल्समध्ये नॉर्मली गेलात तर तिकडे छानपैकी मालवणी स्टाईलचं जेवण भेटतं तुम्हाला। आणि आत्ता मित्रांनो मी जो आहे तो आहे या सारा होमस्टेच्या टेरेसवरती। हा टेरेस असा आहे, सुसज्ज असा टेरेस आहे। पाठीमागे मित्रांनो ही नारली पोकळीची बाग बोलू शकता, तर खूप छान आहे वरचा बॅकग्राऊंड। आम्ही काल फोटोशूट वगैरे पण बऱ्यापैकी इकडे केलेलं आहे। आणि मित्रांनो मी रूम तुम्हाला दाखवणारच आहे, त्या अगोदर मित्रांनो इथली जे काही फॅमिली आहे जो जे लोक सारा होमस्टे अरेंज करतात मॅनेज करतात ते खालीच ग्राउंड फ्लोअरलाच राहतात, आणि फर्स्ट फ्लोअरला ॲक्च्युली ते रूम्स अवेलेबल आहेत। पण छान लोक आहेत मित्रांनो, म्हणजे प्रेमळ आहेत, समजावून घेत आहेत आम्हाला। मित्रांनो काल इकडे टारकर्ली वगैरे आम्ही जे फिरत होतो तर त्यासाठी बाईक वगैरे हव्या होत्या, तर त्यांनीच त्या बाईक वगैरे अरेंज करून दिल्या होत्या। तर ओवरऑल मित्रांनो माणसं खरंच खूप छान आहेत, बोलकी आहेत आणि प्रेमळ आहेत, स्वभावाचे आहेत। तर कधी इकडे आलात तर प्रेफर्ड करतो मित्रांनो तुम्ही इथे येऊ शकता, राहू शकता। आणि तुम्हाला मित्रांनो आता मी खालची जो एरिया आहे, खालचा रूम वगैरे आहेत, खालचा जे लोकेशन आहे ते पण तुम्हाला दाखवतो। तर हा मित्रांनो पूर्ण असा हा टेरेस आहे, टेरेस म्हणजे हा मित्रांनो रोड आहे ना जो अंगणेवाडी करून येतो मालवण डेपोला। या बघा मित्रांनो या सर्व बसेस आहेत ना, ह्या अंगणेवाडीच्या बसेस आहेत, खूप साऱ्या बसेस अंगणेवाडीला जातात मित्रांनो जेव्हा ही जत्रा असते अंगणेवाडीची त्यावेळी।
कारण खूप सारे भाविक इकडे येत असतात. तर त्या मित्रांनो रोडच्या बाजूलाच हे होमस्टे आहे. तर हा टेरेस आहे मित्रांनो, आणि अजून टेरेसवरून इकडून खालच्या साईडला उतरायला मस्त अशा पायऱ्या आहेत, बनवलेल्या आहेत त्याने ॲक्च्युली वेल्डिंग करून. तर मित्रांनो इथून हे खाली खालून वरती यायला हा इकडून रस्ता आहे, आणि आपला रूम इकडे 3rd नंबरचा आहे. तर हा मित्रांनो आपला रूम आहे इकडे. ॲक्च्युली आत्ता ह्या गाद्या वगैरे आम्ही एक्स्ट्रा मागवल्या होत्या, तर त्याच्या ह्या इकडे आता गुंडाळून ठेवलेल्या आहेत. हा मस्त असा बेड आहे ज्यावरती दोघं कम्फर्टेबल राहू शकतात, पण आम्ही तिघं तिघं मॅनेज करत होतो कारण खूप मोठा असा बेड आहे. आणि या साईडला मित्रांनो एक विंडोसुद्धा दिलेली आहे, विंडोतून हे मस्त कवलारू असं घर आहे, त्या कवलारू घराचं सुद्धा दर्शन होत आहे. आणि मित्रांनो हा आहे वॉशरूम, प्रशस्त असा वॉशरूम आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही एकदम भरपूर जागा आहे. आणि इकडे विंडो वगैरे दिलेली आहे, त्यामुळं हवा कशी खेळती जाते. आणि हा मित्रांनो आहे गिझर, पाहू शकता तुम्ही, हा गॅस गिझर आहे मित्रांनो. खाली एकदा तुम्ही सांगितलं त्यांना की ते चालू करतात आणि मग मस्त गरम पाणी येते, त्याच्यामध्ये तुम्ही आंघोळी वगैरे मस्त झकास करू शकता. आणि हा आहे मित्रांनो शॉवर, शॉवरने वगैरे एन्जॉय करून असं आरामात आंघोळी करायची असेल तर त्याची सुद्धा सोय इथे आहे. तर मित्रांनो असा हा प्रशस्त असा होमस्टेचा रूम आहे. आवडला मित्रांनो पाठीमागे इकडे वॉलवरती थोडे पेंटिंग्स वगैरे पण लावलेले आहेत, त्याने तर असा व्ह्यू आहे तो चांगला दिसतोय. आणि हा कलर मित्रांनो जे डिझाईन केले ते पण खूप मस्त आहे. तर कधी आलात मालवण साईडला तर या इथे होमस्टेमध्ये. आम्ही तर राहिलेलो आता 3 दिवस, खूप छान असा एक्सपिरियन्स होता. आणि कालचे लोक पण एकदम कम्फर्टेबल आहेत, ॲक्च्युली फॅमिलीयर आहेत, प्रेमळ आहेत, तर त्यांना नॉर्मली असं काय बोललात पाण्याचं वगैरे, कारण आम्हाला गादी वगैरे ज्या एक्स्ट्रा लागलेल्या तर त्यांनी पटापट अरेंज करून दिलेल्या आहेत. आपण खाली जाता जाता त्यांना पण त्यांच्याशी पण आपण बोलूया, थोडंसं आपला एक्सपिरियन्स त्यांना सांगूया तिकडे, त्यांच्याकडून अजून काही पुढचे काही प्लॅन्स वगैरे आहेत का काही, कारण आत्ता सध्या मित्रांनो ते जेवण अवेलेबल नव्हतं, कारण जेवण आम्हाला बाहेरून हॉटेल्समधूनच करायचं होतं. तर पुढचे त्यांना विचारलं आम्ही, तर पुढचे प्लॅन्स वगैरे बघूया, कदाचित येत्या काळामध्ये जेवण वगैरे ते लोकं अरेंज पण करू शकतात होमस्टेसोबत. तर मित्रांनो इथे खाली त्यांचं ऑफिस बोलू शकतो मित्रांनो, घराच्या इथे तसं छोटीशी रूममध्ये ऑफिस बनवलेलं आहे. तर तिथे मित्रांनो हे पॅकेज भेटलं जर तुम्ही सारा होमस्टेला आलात, तर इथे मित्रांनो तुम्हाला स्कूबा ड्रायविंग किंवा पॅरासेलिंग किंवा जेटस्की बनाना राईड कशा राईड्स वगैरे एन्जॉय करायचे असतील तरीसुद्धा यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांचे कसे मित्रांनो इथे ओळख असते बीचवरती, त्यामुळं कमी रेट्समध्ये तुम्हाला हे सर्व वॉटर स्पोर्ट्स आहेत तर त्याचे एन्जॉय घेता येऊ शकते. इकडे रेट्स वगैरे लिहिलेले आहेत, स्कूबा ड्रायविंगचे 800 रुपये आहेत, स्कूबा बोर्डचे 200 आहेत, स्नॉर्कलिंगचे 400 आहेत, बनाना राईड 200, बंपर राईड 200, असे सर्व रेट्स आहेत. आणि या मित्रांनो ज्या वॉटर स्पोर्ट्सच्या ज्या पण राईड्स आहेत ना त्या ग्रुपमध्ये ग्रुप पॅकेजमध्ये जर तुम्ही गेलात ना तर कधी पण चांगलं पडतं ॲक्च्युली, कारण रेट्स आहेत ते ॲक्च्युली त्याचे कमी असतात. तर कधी आला तिकडे तर यासाठीसुद्धा ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो आत्ता मी खाली आलो आहे आणि या होमस्टेचे मित्रांनो ओनर आहेत इकडे शारदरे साहेब. नमस्कार. नमस्कार. तर मित्रांनो आता 3 दिवस आम्ही इथे होतो, तर 3 दिवसामध्ये यांनी खूप मस्त अशी आमची काळजी घेतलेली आहे. आणि मित्रांनो जी सर्व्हिस लागली, गाड्या वगैरे आम्हाला बाईक्स वगैरे होत्या त्या पण त्यांनी अरेंज करून दिल्या, प्लस बाकी काही लागलं गेलं तर लगेच त्यांची अरेंजमेंट होत होती, तर त्यासाठी धन्यवाद साहेब. आणि तुमचा हा चिवला बीचला पण होमस्टे आहे का? आमच्या तिकडे सुद्धा एक फ्लॅट आहे. ओके. तो सुद्धा आम्ही होमस्टेसाठी वापरतो. तो मोठे फ्लॅट आहे. हा एक 8-10 जणांसाठी ग्रुपसाठी फॅमिलीसाठी वगैरे आम्ही तो सुद्धा अरेंज केलेला आहे. अच्छा. म्हणजे लोकांना एका रूम मध्ये नक्की प्रशस्त जागा पाहिजे असेल, घरासाठी राहण्यासाठी अनुभव असेल. आम्ही ऍक्च्युअली आमचा फ्लॅट होता तो आम्ही पर्यटकांसाठी सगळं अरेंज केलेलं आहे. तिथे म्हणजे सगळं सेल्फ सर्व्हिस आहे त्यांची, ती त्यांच्या पुरा तो राहण्याचा आहे. बरं. घराचा पुरा अनुभव घेणार काय त्याच्यात, पूर्ण म्हणजे तो रूमच आहे, दिलेला आहे, हॉल आहे, सोफा. आणि मित्रांनो ते चिवला बीचच्या इथे ना यांचा म्हणजे यांच्या डायरेक्टली कॉन्टॅक्ट केला तर वॉटर स्पोर्ट्सवाल्यांशी पण तुमचे कॉन्टॅक्ट, आमचे वॉटर स्पोर्ट्स सुद्धा आहे मित्रांचे, ते सगळं यांच्या थ्रू गेलात मध्ये आहे. अच्छा. यांच्या थ्रू गेलात तर कसे मित्रांनो डिस्काउंट पण चांगले भेटतील,
तर धन्यवाद साहेब, ॲक्च्युली खूप मस्त सर्विस दिल्याबद्दल. आणि माझं कोकणकर अभिनय चॅनल आहे, त्या चॅनलचे जे पण सबस्क्रायबर माझे चुकून इकडे आलेच, तर त्यांना पण अशीच ट्रीटमेंट होऊ दे, सर्विस अशीच होऊ दे. कोणी येऊ दे त्यांना राहण्याची, गाईड करण्याची, त्यांना फिरवणे, बाईक्स अवेलेबल करून देणे, सगळी माहिती देणे, इवन जेवढे मालवणचे सौंदर्याचे स्पॉट्स आहेत, बीचेस आहेत, ते सगळे प्रत्येकाला तुमच्या माणसांना गाईड करणे आणि त्यांची जितकी होईल तेवढी चांगली सेवा करणे हे आमचं कर्तव्य आहे. आणि ह्या प्रोफेशनलमुळे आम्ही प्रत्येकाची सेवा करणार, प्रत्येकाला चांगला गाईड करून राहणे, जेवणे सगळ्याची सोय करणार व्यवस्थित. तर नक्कीच मित्रांनो, कधी मालवण डेपोच्या आसपास किंवा मालवण फिरायला आलात तुम्ही, तर सारं होमस्टेल आहे, येऊन इकडे मित्रांनो स्टे करू शकता. आमचा जो एक्सपिरियन्स आहे तुमच्यासोबत सांगितलेला आहे, तर तुम्ही पण तो अनुभवायला कधीतरी नक्की या इथे. तर धन्यवाद सर, थँक्यू. तर मित्रांनो, हा थोडासा होमस्टेबद्दल रिव्ह्यू होता माझा. ही व्हिडिओ मी आता मित्रांनो थांबवतो इथे. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला, बाय बाय.